तर बातमी आहे मुंबईतून. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराबाहेर शिंदे आणि ठाकरे गटामध्ये बॅनर वॉर बघायला मिळत आहे. ठाकरे गटाच्या अनिल देसाईंच्या अभिनंदनाचे बॅनर इथे लागले, तर दुसरीकडे शिंदे गटाच्या सदा सरवणकरांच्या कामांचा लेखाजोखा सांगणारे बॅनर सुद्धा याच परिसरात लागले. याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी. निवडणुकीनंतर मुंबईत सर्वत्र सध्या बॅनरबाजी करताना आमदार पाहायला मिळतात. मी सध्या सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर आहे आणि अगदी सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर आपण पाहतोय की काँग्रेस, शिवसेना उभाटा पक्ष आणि शिवसेना माहीम विधानसभेचे बॅनर आपल्याला झळकलेले पाहायला मिळतात. यामध्ये शिवसेना माहीम विधानसभेचा जो बॅनर आहे तो सध्या चर्चेचा विषय ठरतोय. महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना माहीम विधानसभेमध्ये 13,927 मताधिक्य दिल्याबद्दल दादर माहीम प्रभादेवीमधील सर्व महायुतीच्या मतदारांचे मनपूर्वक आभार मानणारा हा बॅनर आहे. ते आपण पाहतोय याच्या अगदी बाजूलाच अनिल देसाई यांच्यासुद्धा दक्षिण मुंबईमध्येचे खासदारपदी निवड झाल्याचा बॅनर झळकताना पाहायला मिळतो. त्यासोबतच मुंबई युवक काँग्रेसकडून देखील वर्षा गायकवाड, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि संजय दिना पाटील यांचे आभार मानणारे बॅनर, नवनियुक्त खासदारांचे हार्दिक अभिनंदन करणारे जे बॅनर आहेत ते या ठिकाणी झळकताना आपल्याला पाहायला मिळतात. तर संपूर्ण मुंबईभर सध्या बॅनरबाजी सुरू आहेत आणि प्रत्येक आमदार आपली जागा सेफ करण्यासाठी या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये उमेदवारांना किती लीड दिली आहे याचा लेखाजोखा देतो आहे. त्यामुळे येत्या विधानसभेची तयारी आहे का अशी चर्चा जळू लागली आहे. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.